तर सावरकरांवर राहुल गांधींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरनं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार हल्ला बोल केला. राहुल गांधींना सावरकरांमधला स माहिती नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. तर भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले यावर बाळासाहेबांना काय वाटत असेल असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे पिता पुत्रांवर हल्ला बोल केलाय. खोट बोलायचं, रोज चुकीचं सांगायचं आणि निर्लज्जपणे वागायचं हे जे काही काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी करतायत महाराष्ट्रातली जनताच त्यांना उत्तर देईल. हे जे काही स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतात कोणीतरी लिहून देतो त्या राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स माहित नाही. दिलेलं वाचत 3-4 साल वर आहेत. अरे या वेड्यांना एवढंही माहित नाही किती वर्ष ते होते कसे ते होते. राहुल गांधी सावरकरांबद्दल इतकं नीच बोलतात आणि त्यांच्या गळ्यात गळे टाकून आदित्य ठाकरे त्या ठिकाणी ज्यावेळेस पदयात्रा करतात मी विचार केल्यावर मला असं वाटतं की त्या ठिकाणी स्वर्गात बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल ज्यावेळेस ते बघत असतील की त्या राहुल गांधी सोबत आदित्य ठाकरे हे पदयात्रा करतायत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना जर तुम्ही जवळ करत असाल तर बाळासाहेबांची नातं सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का हा माझा सवाल आहे. बाळासाहेबांची नातं हे रक्ताने होत नाही ते विचाराने करावं लागतं. विचाराचं नातं हे बाळासाहेबांची खरं नातं आहे. आणि जोपर्यंत सावरकरांना अपमानित करणारे या देशामध्ये या सगळ्या अपमानित करणाऱ्यांचा विचार हा जमिनीमध्ये काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.